आरक्षण संदर्भात निर्णय हा रद्द करण्यात आला, पण त्यांनी निकाल जो दिला त्या निकालासंदर्भात काय तुमचं पहिलं मत असेल? एकूणच हे असं झालं, त्या निकालाला जबाबदार कोण, काय सांगाल? खरं म्हणजे अत्यंत दुःखदायक, मराठा समाजाच्या अपेक्षांचा भ्रमनिरास करणारा असा दुर्दैवाने या ठिकाणी निकाल आला आहे. आणि पूर्णपणे राज्य सरकारचा निष्काळजीपणा, पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी कोर्टामध्ये वकील उपस्थित करणं, दस्तऐवज पुरवणं, किंबहुना देवेंद्र फडणवीस सरकारनं ज्या पद्धतीनं कोर्टात आरक्षण टिकवण्यासाठी भूमिका घेतली होती त्याला पूरक भूमिका न घेता राजकारणाच्या उद्देशानंच या ठिकाणी पाहिलं आणि त्या दुर्लक्षपणाचा, सरकारच्या निष्काळजीपणाची किंमत आता दुर्दैवाने या निकालाच्या माध्यमातून मोजावी लागते. काय मराठा समाजाला आव्हान करा, कोरोनाची परिस्थिती आहे ना, आता कोरोनाची अत्यंत संकटाची परिस्थिती आहे. आता या संदर्भात लगेच त्यावर भाष्य करणं योग्य नाही. मराठा समाजाचे प्रतिनिधी, संघटनांचे प्रतिनिधी असे एकत्रित या ठिकाणी बसून यावर नंतर पुढची दिशा आणि भूमिका त्या ठिकाणी ठरवावी. या निकालासंदर्भात मराठा समाज आहे नाही, स्वाभाविक आहे. मराठा समाजाला जे कोर्टात टिकणारं आरक्षण मिळालं होतं, ज्याच्याने त्या ठिकाणी अनेक लोकांना नोकऱ्या प्रवेशात सुरुवातही झाली होती, परंतु नंतर सरकार बदलल्यानंतर ज्या पद्धतीनं पहिल्या दिवसापासून निष्काळजीपणा, त्या ठिकाणी हेळसांडपणा, आवश्यक ते डॉक्युमेंट्स न पुरवणं आणि एकंदरच समन्वयाचा अभाव, याचा सगळ्याचा परिपाक म्हणून आज या ठिकाणी मराठा समाजालाही भोगावं लागतं आणि स्वाभाविकता त्यांचा संताप असणं हे अत्यंत योग्य आहे.